नमस्कार किचन मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण उपवासाचे आपे रेसिपी बघणार आहोत तर बाहेरून कुरकुरीत आणि टम फुगलेली तसेच कमी तेलकट आणि खायला खूप टेस्टी लागणारी आपण आपेची रेसिपी बघणार आहोत साबुदाना न वाटता अगदी झटपट आपे कसे बनवायचे आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत त्यामुळे रेसिपी, त्या रेसिपी शेवटपर्यंत बघायची आहे झटपट होते टिफिनलासुद्धा नेऊ शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इकडे मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवायचे आहे आणि रात्रभर भिजत ठेवायचे आहे तर एक वाटी साबुदाना त्यानंतर मी एक वाटी बटाटा घेतलेला आहे स्मॅश केलेला उकडवून घेतलेला आहे एक वाटी घ्यायचा आहे जर तुम्हाला साबुदाना जास्त आवडत नसेल तर तुम्ही बटाट्याचा वापर जास्त करू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी मी थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घेते त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही वाटूनसुद्धा टाकू शकता त्याचबरोबर आल्याचासुद्धा वापर करू शकता तर मी आधी साबुदाणा टाकून घेतलेला आहे तर साबुदाणा आपण ओलसर यूज करते म्हणजेच झटपट होते यामुळे वाटायची गरज लागत नाही आता इकडे मी एक वाटी साबुदाण्यासोबतच एक वाटी बटाटा सुद्धा टाकलेला आहे आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट आवडत असेल तर तुम्ही थोडा जास्तसुद्धा टाकू शकता जाडसर असल्यामुळे खायला ही टेस्टी लागतात त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ जेवढं तुम्हाला लागेल तेवढंच टाकायचं जास्त खारट बनवायचं नाहीये त्यानंतर हिरव्या मिरच्या कट केलेल्या बारीक कट केलेल्या आहे याचबरोबर तुम्ही वाटणसुद्धा टाकू शकता त्यामध्ये हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून टाकायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताने याला चांगलं मळून घ्यायचं आहे जर तुमचं हे मिश्रण जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर एक चमचा पाण्याचा वापर करायचा आहे आणि हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे त्याचा थोडासा असा घट्टसर गोळा बनला पाहिजे या पद्धतीने आपल्याला हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता इकडं मिश्रण आपलं तयार आहे या पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण तयार करायचं आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त वेळ लागत नाही आता हे हाताने आपल्याला याचे छोटे छोटे गोळे घ्यायचे आहे जेवढं आप्प्याचं भांडं असतं त्याच आकाराचा आपल्याला गोळा बनवायचा आहे तर या पद्धतीने सर्व गोळे आहे ते बनवून घ्यायचे आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा व शेजारी बेल आयकॉन प्रेस करा जेव्हा मी माझ्या नवीन रेसिपी अपलोड करेल त्यामुळे तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेचच येईल आता मी सर्व आपे हे तयार करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला शालो फ्राय करायचं आहे त्यासाठी मी गॅसवरती आप्याचं भांडं आहे ते तापायला ठेवलेलं आहे गॅस मंदाचेवरच ठेवलेलं आहे चांगलं तापून घ्यायचं चा आहे त्यानंतर थोडं थोडं तेल टाकायचं आहे जर तुम्ही आप्याच्या याच्यात केलं तर अगदी तेलाचा वापर कमी करायचा आहे जास्त तेलची गरज नाही आहे आता यामध्ये एक एक करून सगळे आपे ठेवून घ्यायचे आहेत जर तुम्ही गॅस मोठा ठेवला तर आपे हे खालून करपतील आणि ते खायला चांगले लागणार नाहीत त्यामुळे म मध्यम गॅसवरच गॅसची फ्लेम ठेवायची आहे जेणेकरून आपले आपे ते कुरकुरीत होईल आणि जळणार सुद्धा नाहीत म्हणजेच करपणार सुद्धा नाहीत आता हे सर्व आपे ठेवून झालेले आहेत झाकण ठेवायचं आहे एक तीन ते चार मिनटे झाकण ठेवायचं आहे म्हणजेच की आपले आपे चांगले शिजतील आता आपल्याला ही साईड आहे एक साईड पलटी करून घ्यायची आहे सर्व आपे आहेत ए त्याचे साईड पलटी करून घ्यायचे म्हणजे एक साईडने झालेले आहे दुसऱ्या साईडने आता आपल्याला त्याला परत शालो फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा छान आलेला आहे आप आपल्याला सर्व आपे हे गोल्डन कलर येईपर्यंत चांगले शालो फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे सर्व पलटी करून झालेले आहेत झाकण ठेवायचं आहे परत दोन ते थी तीन मिनटं आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे त्यानंतर आपण चेंज करून बघू शकताय आहे साईड की शालो फ्राय चांगला गोल्डन कलर आलेला आहे की नाही तर हे आपले आपे तयार झालेले आहेत खूप कुरकुरीत होतात टम फुगलेले आतून सुद्धा खूप टेस्टी लागतात आणि झटपट होते रेसिपी तुम्ही टिफिनलासुद्धा नेऊ शकता जर साबुदानाची खिचडी खायचा सा कंटाळा आला असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता तर लहान मुलांनासुद्धा टिफिनला देऊ शकता तुम्ही तर आपे तुम्ही दह्यासोबत किंवा आपल्या उपवासाच्या चटणीसोबत जे बेसन असतं उपवासाचं त्यासोबत खाऊ शकता जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला जाऊन बघू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे नक्की बघा आणि आपे ट्राय करून बघा खूप टेस्टी झटपट होतात अगदी कमी वेळात आणि कमी तेलामध्ये होणारी रेसिपी आहे झटपट होते जर तेलकट आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने न करता आपे तयार क करून खाऊ शकता उपवासाची रेसिपी नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करा तसेच फॅमिली मेंबर्सला किंवा तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा रेसिपी शेअर करायला विसरू नका